अंबरनाथ सिटी रिपोर्टर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। अंबरनाथ पूर्वेकडील रॉयल पार्क व गॅस गोडाऊन परिसरात मोठमोठे रहिवासी संकुल, शाळा, हॉस्पिटल्स आहेत, त्यामुळे हा परिसर रहदारी व वाहतुकीमुळे नेहमीच वर्दळीचा असतो। या परिसरात टाटा कंपनीचे मोठमोठे इलेक्ट्रिक ट्रान्समिशन टॉवर्स उभे आहेत, त्यात महावितरणचे बरेच विजेचे खांब हे रस्त्याच्या मध्येच आहेत, त्यामुळे दुपदरी असणाऱ्या या रस्त्यावरील एक बाजू ही टाटाच्या टॉवरमुळे व विजेच्या खांबांमुळे अरुंद झाली आहे। त्यात आता या ठिकाणी अनधिकृत पार्किंग व अनधिकृत फेरीवाल्यांनी ठाण मांडल्यामुळे हा रस्ता एक बाजूने पूर्णपणे बंदच झाला आहे, त्यामुळे रस्त्याची एकच बाजू वाहतुकीसाठी खुली असते व या एकाच बाजूने वाहनांची व माणसांची ये जा चालू असते। या समस्येकडे पालिका प्रशासन लक्ष का देत नाही व विकासाच्या नावाखाली सामान्य नागरिकांच्या पैशांचा अशा प्रकारे का चुराडा केला जातोय असा प्रश्न येथील नागरिकांना पडत आहे। संकल्प उपासनीसह मोहिनी जाधव, अंबरनाथ सिटी रिपोर्टर।